गाइस आम्ही चाललो आहोत बीच वरती। आमच्या इकडे एकदम फेमस बीच आहे, तर आम्ही सनसेटचा व्ह्यू घेण्यासाठी जात आहोत। तुम्हालाही दाखवू एकदम सुंदर सुंदर व्ह्यू असा, तर भेटूया डायरेक्ट बीचला। सो हे गाइस, वेलकम बॅक टू सँडी ब्लॉग्स। हाय गाइस, जात आहोत आता इथून 5-6 किलोमीटर वरतीच आपला बीच आहे। बोईसरवाल्यांसाठी सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे का, यांना जवळजवळ म्हणजे बोईसरच एक असा एरिया आहे जिथे इथून तिथून म्हणजे सगळे बीच जे आहेत ते चारही ठिकाणचे ते एकत्र या बोईसरवाल्यांना भेटू शकतात, मिळवू शकतात त्यासाठी। आणि जर काही आलं पण ना काही सुनामी पूर, तर सगळ्याला बोईसरवालेच जाऊ शकतात। भारी बीच आहे आणि आपली मंडळी लवकरच येत आहे। आम्ही सर्वात आधी पोहोचलोय, बघूया वेट करूया ते कधी येत आहे। तुम्हाला गाईज आम्ही पोहोचलोय समुद्राकडे, नांदगाव बीच आहे हा। चला बघूया, आणि पाणी एकदम खूपच जवळ आलेलं आहे, पाणी भरपूर आहे। आतमध्ये जायला आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आतमध्ये जाणार आहे। बघा गाईज किती पाणी आहे, बघा किती जवळ आलेलं आहे बघा, नाहीतर एवढा पाणी ना, खूप पाणी आहे। तक्सू इकडे, तक्सू चल लवकर चल। वन टू थ्री स्टार्ट। सँडी अच्छा
हे बघा गाईस, सेंडी गाडी घेऊन येत आहे इकडनं आणि ते गाडी शिकवणार आहे इकडे. बघा आता हे बघा रोहित, रोहित मोरे आणि रंजित रॅपर. रॅप बोल एकदा लवकर बोल. हे चल बंद कर शिट जाऊ कम कर तेरे टेक सेट जो आपने दिया मुंबई वो भी मैंने शान पे टीशर्ट जोड़े कम कर कौन सा दिख मेरा नंबर वाला. झालं का? भीती वाट लागली रे. काही बघा आता हे पाणी थोडासा आतमध्ये गेलेलं आहे आणि या सँडीला त्या दिवशी लागलेला म्हणून तो आतमध्ये नाही झाला. पाणी खूप जास्त झालेलं आहे इथे, नाहीतर खूप आतमध्ये राहतं. आत खूप जवळ पाणी आलंय, जर पायाला नाही लागलं असतं तर आपण गेले असते आतमध्ये नक्कीच. आतमध्ये गेले असते आणि इच्छा अजून पण आतमध्ये जायची. थोडं बघू आतमध्ये जाऊ. बघा पर्यंत आलो आहे पाणी. बघा आणि तो सनसेट बघा किती भारी आहे. भारी वाटते इथं जे वातावरण आहे खूप भारी आहे. आता आपण निघूया, आपण पहिलेच खूप उशीरा आलो होतो इथे. चला तर अजय भाऊ चला, आता टाइम झालेला आहे. आता आम्ही जे पार्किंगमध्ये गाडी लावलेलं आहे तिकडे आम्ही भेटू. चला तिथे भेटू आपण जाऊन. तुम्हाला सनसेट दाखवत होते बघा. बघा तुम्हाला कसं आवडलं आहे का नाही. तर मित्रांनो हा बघा, हा आहे सँडी, त्याचा जे चॅनल आहे तर त्याच्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि असेच तुम्ही त्याच्या व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ तो यापुढे पण घेऊन येईल. तर असेच आपल्या सँडीला सपोर्ट करा. थँक्यू. चला बाय.